राज ठाकरे ने भाजपा के साथ गठबंधन के संकेत दिए हैं जी हाँ बीएमसी चुनाव के बाद हम सत्ता में होंगे मतलब होंगे किसी भी तरह से हमें बीएमसी चुनाव तमाम महानगर पालिका चुनावों को जीतना है ये राज ठाकरे ने बयान दिया है सत्ता हमसे ज्यादा दूर नहीं है हालांकि राज ठाकरे का ये बयान कहीं भाजपा के साथ गठबंधन का संकेत तो नहीं है ये भी कयास लगाए जा रहे हैं पुढे देखील आपल्याला हेच या प्रकारचं काम करायचंय या सगळ्या महानगरपालिका आपल्याला जिंकायच्या आहेत कळत नाही ती महानगरपालिका आता कधी निवडणुका होणार आहेत गेली दोन वर्ष दहावीला नापास झाल्यावर वाटतंय काय वाटतंय निवडणुकीचं काय वाटतंय मार्च मार्च जवळ आले की काय वाटतं काय निवडणुकीचं ऑक्टोबर ऑक्टोबर जवळ आलं की बहुधा मार्च चला दहावीला नापास चालू की काय वाटायला लागलं दोन वर्ष तेच चालू आहे आपलं पण जेव्हा कधी निवडणुका होऊ देत महानगरपालिकेच्या आपण महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये असणार म्हणजे असणार ही जनता सगळी तमाम जनता यांना विटलेली आहे या सगळ्या लोकांना विटलेली आहे यांच्या तमाशे जे चालू आहेत ना रोजच्या रोज त्या सगळ्यांना विटलेली आहे ती आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे मी बोलत तर राहीनच तुमच्या तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन मी भाषणही देईन पण घराघरापर्यंत तुम्हाला जायचं आहे मी आड वाट्याने घरात शिरतो म्हणजे टीव्हीतनं पण तुम्हाला प्रत्यक्ष जायचंय तुम्ही प्रत्यक्ष जा त्यांचा विश्वास संपादन करा आपण सत्तेपासून दूर नाही राहणार आणि ती जी गोष्ट आणायची आहे पक्ष स्थापन करताना माझ्या मनात जो विचार होता की पक्षाचं नाव काय ठेवायचं काही ठेवता आलं असतं पण जे माझ्या मनात जे आहे महाराष्ट्राबद्दलच जे, जे। स्वप्न आहे ते नवनिर्माणाच आहे ते असं काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे की जग इथे आलं पाहिजे जसं मी बाबासाहेबांच्या आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या स्मारकाबद्दल बोललो होतो ना की त्या इंदू मिलमध्ये इतकी मोठी वास्तू उभी राहिली पाहिजे इतका मोठं ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे इतकं मोठं त्याख जग ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून तिथे बाबासाहेबांच्या चरणी आलं पाहिजे पुतळे उभारून काय होत नाही हो पुतळे उभारून काय होत आहे <पुतले> नाक्या नाक्यावरती पुतळे चौका चौकामध्ये पुतळे इथे बाबासाहेबांचा पुतळा इथे महाराजांचा पुतळा कधी आमच्या ज्योतिबांचा पुतळा असले पुतळे उभे करून काही हाताला काही लागणार नाही आपल्याकडे जयंती आणि पुण्यतिथी तिथे फक्त हार घालून मोकळे हो आपण ह्याच्या पलीकडे आपल्या हाताला काही लागणार नाहीये ते काय म्हणून गेले ते काय बोलून गेले याच आत्मचिंतन जर आपण करणार नसू ना तर खरंच सांगतो महाराष्ट्राचं काही खरं नाही आणि आता जे सगळं चालू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणार आहे खड्ड्यात नेणार असा महाराष्ट्र मी कधीही पाहिला नव्हता मला जेव्हापासून मला समज आली राजकारणाची समज आली तेव्हापासून मी जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून मी आजपर्यंत बी असा महाराष्ट्र मी कधी पाहिला नाही इतका इतका गलिच्छ राजकारण इतकं घाण राजकारण इतकी घाण गलिच्छ खालच्या थराची भाषा कधी आजपर्यंत पाहिली नाही मी ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं तो महाराष्ट्र हा टीव्हीवर पाहवत पाहत नाहीत आपले लोक किती खालच्या थराला जाऊन बोलायचं काही मर्यादाच उरलेल्या नाही आहेत